तर खूप व्हिडिओ पाहिले मी या हँडी स्टिच म्हणून असलेल्या मशीनचं जे हाताने शिवला जातो तर मलाही पाहिजे होता सो आणलेलं तर आहे बघूया काय काम करत आहे कसं काम करत आहे सो एवढं व्हिडिओ बघितल्यानंतर वाटत होतं की काम करेल आणि संगमेश म्हणत होते नाही काम करणार ते नको सो आणलेलं तर आहे आलेलं आहे पॅकेज बघूयात काय काय दिलेलं आहे तर कलरफुल दोरं पण दिलेले आहेत कात्री दिलेले आहेत त्यात पिनचे सेट पण आहेत काहीचे काही आणि हे आला मशीन बाहेर आणि हे फ्री म्हणून दिलेले आहेत त्यात सुईमध्ये दोरा घालून काढायला काय काय का आहे ट्रिक वापरून पण या सगळ्यांशी मतलब नाही आम्हाला आधी बघायचं आहे की चालतंय की नाही मशीन सो बॅटरी लागतात त्याच्यात चार तर ओपन करायचं ट्राय केलो आणि त्यांनी शिवून पण दाखवलेले आहेत काही हे पण त्यांच्या ह्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा आम्हाला ट्राय करायचं आहे सो आता बॅटरी घालायचं ट्राय करत आहेत ते काय ओपन झालं नाही माझ्याकडून सो संमेश न दिले मी तर चार बॅटऱ्या घालायच्या चा त्यात पण किती का घाले ना काम चांगलं केलं तर बरं आहे कारण एक तर खूप छोटे छोटे का गोष्टी असतात जे शिवायचे असतात एक तर अमेरिकेत ते पण म्हणजे वेगळीकडे राहून इथे शिवायचे वगैरे छोट्या गोष्टींना कुठं जाऊ शकत नाही तिथे असतं तर अजून मे बी गेलो असतो सो बॅटरी घालून झाल्यानंतर संगमेश स्वतःच ट्राय केलं ते पण झालं नाही ते यात कुठलं काय ते पण माहिती नाही आहे आम्हाला पण ट्राय केले चालू झालं ते मग हॅपी झालो आम्ही म्हणजे दुसरं काय आजचं काय अजून प्रॉब प्रिपेअर नव्हतं की कुठल्या ह्याच्यावर कापडावर आम्हाला शिवून बघायचं आहे पण हे टिश्यूवर बघायचं आहे आता सध्या म्हणून टिश्यू पेपर थोडासा पेपर टॉल घेतलेला आहे स तर त्याच्यावर करून बघूया थोडं माहीत नसल्यामुळं वर, वर कसं करायचं वगैरे माहीत नाही मला वाटलं ऑटोमॅटिकही असेल पण तसंच हातानेच करावं लागतं ते हे मस्त ना, ते ना? <laughs> तर पेपर टॉवल वर तर झालेलं आहे सो मी इथे जे एक जॅकेट स्वेटर मागवलेला होता पण ते मीडियम साईजचा न येता लार्ज साईजचा आलाय आणि ते रिटर्न पण नाहीये सो प्रॉब्लेम झालेला आहे आता त्याला त्याच्यावर शिवून बघायचं आहे खूप सॉफ्ट आहे पण बघूया कसं करत आहे तसं त्याचं क्वालिटी वगैरे एवढं भारी नाही आहे म्हणून संगमेश म्हणत आहे सारखं की चालणार नाही ते पण ॲटलिस्ट शिवलं तरी म्हणून मी खुश झालेली आहे कारण पेपर टॉवलवर इथं सगळं त्यांनी लिहिलेले आहेत कसं करायचं कसं यूज करायचं पण सध्या जेवढं माहीत आहे त्याच्यावरून आपण हे तरी करू शकतो म्हणजे स्टिच करून बघू शकतो सो so, इथे काय फिरवायचं वगैरे मन म्हणजे ते आत्ता परत एकदा चेक केले मी की आपोआप उठतं का ते कारण हात त्याला पण पकडायचं आणि हे आत पण घालायचं थोडंसं हार्ड आहे आणि खाली थोडं ट्रिमरसारखं म वर खाली हे येत धारधार ब्लेड्स आहेत सो so, ते कापड पण जात नाही आणि हे खूप कापसासारखं आहे माझं हे स्वेटर सो अडकत आहे त्यात शेवटी गेला तर चालू केलेली आहे मी ते चाले नाही म्हणजे एकाच हा एका, एका हातात हाता हे करावं लागतं ना एक हाताने चालवावं लागतं तर एकाच हाताने आपण हे करावं लागतं ते मोठे मशीन कसं दोन्ही हात म्हणजे फ्री असतात सो आपण इझिली मूव करू शकतो आणि हे कापसासारखं असल्यामुळं जास्त अडकत आहे त्यामुळंच नाही तर ते पेपरवर खूप छान झाला होता खूप जास्त ओढावं लागत आहे मला आणि होत पण आहेत बघूया एंडपर्यंत रिझल्ट कसा येतं आहे छान आलं तर म्हणजे मस्त होईल कारण इथे ब कुठे छोट्या छोट्या गोष्टी आणि सगळे किती टॉप्स म्हणजे कुर्ती वगैरे लूज झालेले आहेत फिट करता येत नाही सो करताना असं दिसत आहे याच्यामध्ये वाईट दोराच आहे आणि वाईट जॅकेट स्वेटर असल्यामुळे दिसत नाही आहे बघा पूर्ण दोरा बाहेर आला <laughs> मे बी जाड असल्यामुळं थोडंसं सो so, करताना वाटत होता की होत आहे पण पूर्ण दोरा बाहेर आलं काढून टाकले मी अजून एकदा दुसऱ्या कापडावर ट्राय करू असं वाटलं कारण काहीतरी चुकलं असेल असं वाटलं सो so, हे बघा ह्याच्यावर बघितले मी की कसं म्हणजे याच्यानीच केलेत की असं चुगी करून दिलेत घेतलेत म्हणून दाखवलेत असं वाटलं मला सो so, चेंज करून माझ्याकडे जे हँड टॉवल आहे किचनमधला त्याच्यावर करायचं ठरवले आणि दोरा वगैरे काय निघत नाही दरवेळी ते एक बरं आहे म्हणजे सारखं घालायचं गरज नाही सो so, हे छोटं आहे ना इझिली गेला आणि हे बघा किती छान म्हणजे हे स्टिचेस झालेत पण सो <laughs> so, याला तर झालेलं आहेत आता परत एकदा त्याच्यावर ट्राय करूया काढून मध्येच काढायचं पण अवघड आहे हे लास्टपर्यंत तसं शिवत घेऊन जाऊन मग दोरा कट करून काढावं पण असंच काढलं मी हे कात्री मस्त आहे एकदम मस्त म्हणजे स्मूथ आहे धार धार आहे एकदम लगेच कट होतो धोरा सो परत एकदा ह्याच्यावर ह्याच्या भाया पण लूज आहेत पण लार्ज साईजचं आहे मला मीडियम पाहिजे होता आणि एकतर रिटर्न पण नाही आहे आणि त्याच्यानंतर इथे भायांना ट्राय करताना बघितले मी की इथे शेवटी एक एक लांब म्हणजे ड डबल डबल असतात ना कापड शिवलेलं जे असतं त्याच्यावर बिलकुल चालत नाही हे सो थोडंसं सोडून जा शिवून घ्यावं लागतं आणि शेवटी जे आहे ते पण बांधावं लागतं ते पण काहीतरी ट्रिक आहे नंतर व्हिडिओ पाहिले मी आत्ता अलीकडं म्हणजे हे व्हिडिओ बनवून झाल्यावर हे बघा हे शिवून टाकले पण असं काही ठिकाणी ना सोडलेले आहेत म्हणजे मध्ये मध्ये सोडून झालेलं आहे सो so, मला परत एकदा डबल करावं लागतं पण डबल करायला आणि त्या त्याच्यावरच करायला एवढं परफेक्ट नाही आहे कारण हे स्मूथ पण नाही ना एकदम असं जसं पाहिजे तसं लाईन जातं म्हणायला वाकडं तिकडं तिकडे जाऊ शकतो सो इथं अजून एक माझं कुर्ती घेतली मी त्याच्यावर लाईन करून ट्राय करावं म्हणते कारण हे जे आहे कापड सॉफ्ट आहे बारीक आहे त्याच्यात आत इझिली पण जातो जसं हँड टवल होता तसं आहे सो ह्याच्यावर ट्राय करत आहे कारण हेच मेन आहेत अजून ते स्वेटर गेलं तर गेला त्याच्यानी हातावर करू शकतो सो इथे ट्राय करत आहे प्रत्युषा पण उठलेली आहे आणि ती जस्ट उठल्यामुळं ती मला नको नको म्हणत आहे करायला पण मला एवढं इंटरेस्ट आहे ना म्हणजे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे असं वाटत आहे मला आणि ते होत पण आहे इझिली आणि हे मूव पण होत आहे ना स्वतःच्या हातून एकाच हाताने पण हँडल होत आहे सो केलेली आहे हे पण पण नंतर जे आहे यात पण वाटलं की हे पण सोडून सोडूनच झालेलं आहे हे बघा हे बघू शकता तुम्ही सोडून सोडून झालेलं आहे सो एवढ्या काही कामाचं नाही आहे हे मशीन वाटत नाही आहे